नमस्कार। दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना खूप 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 शुभेच्छा। तशी तर आपली दिवाळी साजरी झालेली आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सकाळपासून दुपारपर्यंत एक मस्त जोरदार कार्यक्रम केला, खूप छान वाटलं। तुमच्यापैकी अनेक लोक ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। 2.5-3 वर्षानंतर आपण भेटलो एका मोठ्या इव्हेंटच्या निमित्ताने, आणि ज्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला, हळूहळू ह्याचं रूपांतर एका सोहळ्यामध्ये होत गेलं। आणि ही ऑफलाईन सेशनची मजा काही वेगळीच असते, आणि ही आपण सगळ्यांनी ह्या दिवशी घेतली। बाकी क्रिकेटच्या मॅचमध्ये पण भारताच्या बाजूने निकाल लागलेले आहे, त्यामुळे ही दिवाळी खऱ्या अर्थाने आता जोरदार जाते असं काहीचं चित्र दिसतंय। आता वेळ आलेली आहे त्या सेशनमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये झालेल्या गोष्टींची एक्झिक्युशन करण्याची, अंमलात आणण्याची। म्हणजेच काय तर आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सर्व गोष्टी आपल्याला पार पाडायच्या आहेत। याचाच अर्थ काय की ही जी एक प्रथा पडलेली आहे आपल्या संस्कृतीमध्ये, हे जे 3.5 मुहूर्त आहे त्यातला हा एक सर्वात मोठा मुहूर्त, तो म्हणजे लक्ष्मीपूजन। आपल्या पैशाचं रूपांतर संपत्तीमध्ये करण्याचा हा एक आपला मुहूर्त म्हणूया, किंवा हे एक निमित्त म्हणूया, की ह्या दिवशी आपण प्रत्येकाने एक लॉंग टर्मसाठी का होईना या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे। आतापर्यंत प्रत्येक मुहूर्त ट्रेडिंग सत्राच्या वेळी आम्ही असेच कार्यक्रम घेत आलो। यापूर्वीचे वेबिनार स्वरूपात झाले, आणि ह्यामध्ये जे जे सगळे शेअर्स सुचवण्यात आले त्या सर्व शेअर्सनी नक्कीच चांगला परतावा आतापर्यंत दिलेला आहे। यावेळी सुद्धा 6 शेअर्स आम्ही सुचवलेले आहेत, आणि ह्या सर्व शेअर्समध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये जमदार तेजी होणार, नक्कीच चांगला परतावा मिळणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। 2 महत्त्वाच्या शेवटच्या गोष्टी सांगेन की ज्या ह्या इव्हेंटमधून पार पडल्या, ते म्हणजे 2 वाक्य। 1, इंडिया विल ग्रो बाय डिफॉल्ट। आणि हे का घडणार याचं 2 तासाचं एक जबरदस्त एक प्रेझेंटेशन सादर झालं, आणि जे सर्व सदस्यांनी खूप उचलून धरलं, त्यामुळे आमचा स्वतःचा उत्साह, आमचा कॉन्फिडन्स देखील तुम्हाला दिसतोय वाढतोच आहे। आणि इथून पुढे देखील ह्याच तुमच्या उत्साहामुळे आम्ही असेच कार्यक्रम करत राहणार आहोत। पुढचा आपला इव्हेंट होणार आहे तो म्हणजे बजेट इव्हेंट। 2023 संस्थेचा 10वा बजेट इव्हेंट होणार आहे। मला खात्री आहे की पुन्हा एकदा अशाच उत्साहात आपण सगळे भेटू। नक्कीच ऑफलाईन स्वरूपात हे सत्र होईल, आणि त्याचा सगळ्यांना भरपूर फायदा होईल याची पण पूर्ण खात्री आहे। फटाक्यांची आतषबाजी एका बाजूला चालू आहे। परत एकदा सांगेन की मुहूर्त ट्रेडिंग ही कन्सेप्ट जर कोणाला माहीत नसेल तर परत एकदा सांगतो, 6:45 ते 7:15 तासासाठी शेअर बाजार चालू होईल, आणि ह्या दरम्यान आपण नक्कीच चांगले शेअर्स गुंतवणुकीसाठी घेऊन लाँग टर्मसाठी ठेवून द्यावेत, अशीच एक या दिवसाचं एक महत्त्व राहिलेलं आहे। या व्यतिरिक्त देखील कुठलाही सपोर्ट लागला तर जरूर आमच्याशी संपर्क साधा। जी मंडळी हे सत्र ऑफलाईन करू शकले नाहीत, ह्या सत्राचं शूट करण्यात आलेलं आहे, आणि हे पूर्ण शूटिंग एडिट झाल्यानंतर लवकरच हे तुम्हाला एक लाईव्ह म्हणजे रिपीट टेलिकास्ट पद्धतीने दाखवण्यात येईलच। तोपर्यंत कोणकोणते शेअर सुचवले याबद्दलची माहिती तुम्हाला आमच्या ऑफिसेसच्या प्रतिनिधींकडून, आमच्या फ्रँचायझीजकडून नक्कीच मिळू शकेल। खूप खूप शुभेच्छा पुढच्या सर्व वाटचालीसाठी। धन्यवाद।